या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। पोलीस अमलदार संदीप स्वामीराव काळे नेमणूक मंद्रुप पोलीस ठाणे यांनी मंद्रुप पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अमोल भोजू पवार राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नांदणी टोलनाका पास करून पुढे हातभट्टी दारू घेऊन जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना मिळालं। त्यांनी पोलीस ठाणेकडील पथका सदरची माहिती देऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश केले। त्यानुसार पथकाने सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातील 50 लिटर हातभट्टी दारू, त्याची किंमत 2,250 रुपये आणि एक बजाज कवास्की कंपनीचे मोटरसायकल, त्याचा क्रमांक MH13X3442, त्याची कदाचित किंमत 10,000 रुपये व एक प्लास्टिक कॅरेट, त्याची किंमत 500 रुपये, असे एकूण 12,750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर आरोपी देसी हातभट्टी दारू बेकायदा व बिगर पास परमिट ने चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या परिस्थितीत वाहतूक मिळून आलं आहे, म्हणून सदर आरोपी विरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीस CRPC 41(2) प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आलं। अधिक तपास सहायक पोलीस फौजदार काशीद करीत आहेत। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनल चे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता ब्लॉक नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।